एकीकडे कोरोनाचे रुग्ण राज्यात वाढत असले तरी राज्य सरकारकडून लसीकरण वाढवण्याकरता भर दिला जातोय शहरापासून ते गाव पातळीपर्यंत पोहोचवण्याकरता राज्य लसीकरण विभाग सज्ज असल्याची माहिती उपसंचालक दिलीप पाटील यांनी दिली आहे या राज्य सरकारच्या कोरोना विरोधातील लस टोचणी मोहिमेला गती यावी नागरिकांना सुरक्षितपणे लवकरात लवकर लस मिळावी यासाठी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने पुढाकार घेतलाय कोरोनावरील लसींची वेगाने वाहतूक करता यावी म्हणून एचपीसीएल तर्फे राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला वातानुकूलित व्हॅक्सिन व्हॅन भेट देण्यात आली आहे बत्तीस क्युबिक मीटर क्षमतेच्या या व्हॅनमधून मधून एका वेळी लसींचे तीस लाख डोस घेऊन जाता येतील यावेळी एच पी सी एल जनसंपर्क विभागाचे पंकज शर्मा दिलीप पाटील उपसंचालक राज्य लसीकरण विभाग आणि इतर मान्यवर उपस्थित होते राज्यात आतापर्यंत फ्रंटलाईन वर्कर आणि ज्येष्ठ नागरिक अशा अठ्ठेचाळीस लाख लोकांना लसीकरण करण्यात आले गाव पातळीवर लस वेळेत आणि ठराविक तापमानात राहण्याकरता कोल्ड चेन तयार करण्यात असून नऊ रिजनल विभागाचा चौतीस लस भांडार तयार करण्यात आले असं दिलीप पाटील यांनी यावेळी पत्रकारांना सांगितलं सध्या आपल्याकडे जर बघितलं तर प्राधान्य गटानुसार आपण राज्यामध्ये लसीकरण करत आहोत पहिला प्राधान्य गट होता हेल्थकेअर वर्कर त्याच्यामध्ये आपण साधारणतः दहा लाख हेल्थकेअर वर्करनं आपण लसीकरण केलं त्याच्यानंतरचा मोठा गट होता प्राधान्यानुसार तो होता फ्रंटलाईन वर्कर आणि तुम्हाला माहीत आहे की एक मार्चपासून आपल्याला एज स्पेसिफिक कॅटेगरीज म्हणजे सिक्स्टी साठ वर्ष वयोगटापेक्षा जास्त आणि पंचेचाळीस वर्ष वयोगट ते साठ वर्ष वयोगटातील ज्या व्यक्तींना गंभीर आजार असे जे ज्याला आपण कोमॉर्बिडिटी होतो म्हणतो अशा लोकांचं आपण लसीकरण करत आलो तर आत्तापर्यंत ह्या सर्व सगळ्यांचं मिळून आपण जवळजवळ अठ्ठेचाळीस लाख व्यक्तींचं आपण आजपर्यंत लसीकरण केलेलं आहे आणि यानंतर आपल्याला माहीत आहे की केंद्रीय मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे की एक एप्रिलपासून पंचेचाळीस वर्ष वयोगटावरील सर्व व्यक्तींना लसीकरण करावयाचं आहे त्याच्यामुळे आता लसीकरणाचा वेग पण वाढवायचा आहे आपल्याला जेणेकरून जे कोरोनाचा संसर्ग आता आपल्याला लाट दिसते आहे त्याच्यावरतीसुद्धा आपल्याला त्याचा प्रतिबंध आपण करू शकतो आपल्याकडे जसं आपण बघितलं की ही जी को लसी लस असते ती कोविडची असो की रुटीन इम्युनायझेशनमधले ते असो त्याचं टेम्परेचर आपल्याला प्लस टू टू प्लस एट डिग्रीजमध्ये मेंटेन करावं लागतं आणि त्याच्यासाठी स्टोरेज क कपॅसिटी आणि स्टोरेज टेम्परेचर मेंटेन ठेवण्याची जी शि कोल्डचेन इक्विपमेंट ज्याला म्हणतो आपण मग त्याच्यामुळे डब्ल्यू सी आहेत वॉकिंग कूलर आहेत वॉकिंग फ्रीजर आहेत आइसलाइन रेफ्रिजरेटर्स रेफ्रिजरेटर आहेत डीप फ्रीजर्स आहेत कोल्ड बॉक्सेस आहेत वॅक्सिन कॅरियर्स आहेत हे विविध प्रकारचे कोल्डचेन इक्विपमेंट्स आहेत ते आपल्याकडे मुबलक प्रमाणात म्हणजे पुरेशा प्रमाणात आहेत आणि हे शिषितगृह आहेत आपली पुण्याला स्टेट वॅक्सिन स्टोअर आहे नंतर नऊ ठिकाणी रिजनल वॅक्सिन स्टोअर्स आहेत चौतीस ठिकाणी आपल्याकडे जिल्हा लस भांडार आहेत आणि स सत्तावीस कॉर्पोरेशनच्या ठिकाणी सत्तावीस कॉर्पोरेशनचे लस भांडार आहेत अशा प्रकारचे लस भांडार आहेत आणि त्याच्या खाली आपल्याकडे कोल्डचेन पॉईंट्स आहेत जिथे की आय आर आणि डिफ्रिजर ठेवले जेणेकरून आपण सर्व लसींचं स साठवणूक आपण त्या ठिकाणी करू शकतो आपल्याला माहीत आहे की सध्या कोरोनाचा लस संसर्गाचा आपल्या आजाराचं किंवा महामारी ज्याला आपण म्हणतो ती चालू आहे त्याच्यात आपण वॅक्सिनेशन हा वन ऑफ द वे टू प्रोटेक्ट द पीपल आहे त्यामुळे आपण लसीकरणासाठी लागणाऱ्या ज्या ट्रान्सपोर्टसाठी लागणारे जे वॅक्सिन व्हॅन आहे ते आपल्याला सी एस आर म्हणून एक समाजाप्रती असलेलं दायित्व म्हणून एच पी कंपनीने आपल्याला आज आ, डोनेट केलेलं आहे त्याच्याबद्दल मी महाराष्ट्र शासनातर्फे या सर्वांचा अतिशय ऋणी आहे आणि त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी ज्यावेळेस वॅक्सिनेशनचा आ, वेग आपल्याला वाढवायचा आहे आणि त्यावेळेस मॅक्झिमम डोसेस आपल्याला कॅरी करायचे आहेत फील्डमध्ये त्यावेळेसच ही मदत आपल्याला त्यांनी केली असल्याकारणाने त्या मदतीचं मूल अमोल आहे सध्या त्यांनी दिलेली जी व्हॅ वै, व्हॅक्सिन व्हॅन आहे त्याच्यामुळे अप्रॉक्सिमेटली थर्टी लॅक डोसेस आपण ॲट ए टाईम कॅरी करू शकतो ब्युरो रिपोर्ट